नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज मी तुम्हाला व्हेज सँडविच बनवून दाखवणार आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर आता आपण बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हे गाजर एक किसून घेतलेलं आहे, ही मका आहे, थोडंसं मीठ टाकून मी शिजवून घेतलेले आहेत, एक तंबटं घेतलेलं आहे आणि एक कांदा घेतलेला आहे, एक चमचा बघा शिमला मिरची, म्हणजे एक शिमला मिरची मी बारीक कापून घेतलेली आहे। ह्याच्यामध्ये बघा मिरची, थोडंसं लसूण आणि आलं टेचून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची चव छान येईल। एक चमचा टमाटा सॉस टाकणार आहे आणि चवीपुरतं मीठ। आता ह्याच्यामध्ये ना तुम्हाला जर आवडत असेल तर आपण ह्याच्यामध्ये एक बटाटा घालूया। तर मी अर्धा बटाटा घेतलेला आहे शिजवून, तर तो असं खिसून घालणार आहे। शिजलेला आहे तरी हातानं कालवला तरी चालेल। ह्याच्यामध्ये आपण एक चीज घेतलेलं आहे बघा, असे भेटतात चीजचे तो छोटे छोटे, हे पूर्ण आपण हे टाकून घेऊया। त्याच्यामुळे काय होईल, चव पण छान येईल आणि खायला पण छान लागेल। तर असं खिसून टाकूया। ह्याच्यामध्ये बघा कोथिंबीर टाकून घेऊया। आता हे मिक्स करून घ्यायचे आपल्याला चांगलं, पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे असं मिक्स करायचं, म्हणजे ब्रेडवर चांगलं बसेल। हे बघा पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता हे बघा दोन ब्रेड घेतलेले आहेत, त्याला पहिलं आपण ह्याला बटर लावून घ्यायचं आहे। तर सगळीकडून व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं, बटर लावून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यावर चीज लावून घेऊया। तर चीज हे जर असे भेटतात बघा चीजचे, चीज लावून घेतलेलं आहे। तर आता आपण ह्याच्यावर हे व्यवस्थित असं दाबून भरायचं बघा। ह्याची चव एवढी छान आहे ना, हे सगळं मिक्स मी ह्याच्यामध्ये केलेलं आहे, सगळ्या भाज्या मिक्स आहेत, त्याच्यामुळे ह्याची इतकी छान चव येईल ना, तुम्ही करून बघा। आणि प्लीज आवडलं तर एक लाईक करत जा आणि कमेंट मला करत जा। तुम्ही लाईक करायला विसरताय आणि कमेंट बी करायला विसरताय। मी पिझ्झा टाकलेला आहे, पिझ्झ्यासारखी एक नवीन रेसिपी टाकलेली आहे बघा, ती पण बघा तुम्ही। असं बघा सगळ्या साईडून असं व्यवस्थित आपण असं दाबून भरून घेऊया। हे कसं आहे, सगळ्या भाज्या असल्यामुळं मुलांना खायला पण चांगलं आहेत आणि हेल्दी आहे त्या। हे सगळीकडून मी चांगलं भरून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावर आपण चीज टाकून घेऊया। ह्याच्यावर बघा हा ब्रेड टाकायचा आणि असं चांगलं दाबून घ्यायचं। असं बघा चारी बाजूनं ना बाहेर नाही यायला पाहिजे असं लक्ष ठेवायचं, आणि असं इथेच खालीच दाबायचं। पॅन ठेवलं आहे बघा गरम करायला, त्याच्यामध्ये आपण हे बटर घ्यायचं लावून सगळीकडून, आणि गॅस बारीक करायचा बघा, बारीक गॅसवर करायचे, त्याच्यावर हे सँडविच ठेवायचं। स्लो गॅसवर भाजायचं, फॅस्ट गॅसवर जर भाजलं ना तर ते लगेच खालून करपेल, त्यामुळे स्लो गॅसवर करायचं पहिलं। असं दाबून दाबून बघा चांगलं एक साईडनं भाजून घ्यायचं आणि मग पलटी करायचं। बघा किती छान असं झालेलं आहे दुसऱ्या बाजूनं। आणि एकदा ना गरम झालं ना तर स्लो गॅस करायचा, म्हणजे छान असं होतं, खालच्या साईडने एकदम क्रिस्पी असं भाजून होतं। बघा खालच्या साईडून पण चांगलं ना भाजलं गेलेलं आहे। हे बघा असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडून। हे बघा ह्या साईडून पण किती छान भाजलेलं आहे आणि ह्या साईडून पण चांगलं भाजलेलं आहे, आणि आतलं बघा किती छान असं झालेलं आहे। तर आपलं हे सँडविच बनवून झालेलं आहे, व्हेज सँडविच आहे ही। सगळ्या भाज्या वगैरे ह्याला आहेत, एकदा बघितलं की प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंट करत जा। आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।